नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रस्ट ऑफ क्युरॉसिटी मध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेट 2024 मधले जनरल ऍप्रोक्सिमेशन इक्वेशन सॉल्व करणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन मी म्हटलेला आहे की एक सिरीज दिलेली आहे तुम्हाला आणि त्यातला एक नंबर तुम्हाला रिप्लेस करायचा आहे टू बी चेंज असा की त्यामुळं आपल्याला एक फिबोनाची सिरीज मिळेल. तर फिबोनाची सिरीज म्हणजे काय असतं बघा, तर आधीच्या दोन नंबरशी ऍडिशन जर केली तर आपल्याला पुढचा नंबर मिळत जातो. जसं की इथं बघा, एक आणि एक केल्यावर दोन मिळणार आहे, एक आणि दोन तीन, दोन आणि तीन इथं पाच होणार आणि हा नंबर जर चेंज केला तर 6 5 केलं तर हे कम्प्लीट होऊ शकतं का बघू. 3 आणि 5 केलं तर 8 होईल, पुन्हा 5 आणि 8 केलं 13 8 आणि 13 21. सो अशा प्रकारे हा 6 हा जो नंबर आहे हा जर मी चेंज केला 6 5 केलं तर मला इथं फिबोनाची सिरीज मिळणार आहे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. दुसरा एक प्रश्न होता, फाइंड ऑड आउट द सेट. सो हा एक सेट दिला होता नंबर्सचा, ह्याच्यामध्ये बघा सिम्पल हे ऑड नंबर्स आहेत पण हा 21 सुद्धा कंपोजिट आहे. ओके, सो हा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. आता हा क्वेश्चन जर तुम्ही पहिल्यांदा केला तर थोडासा डिफिकल्ट आहे असं वाटू शकतं, पण हा पण अगदी सोपा प्रश्न आहे. तर आपल्याला एक रिलेशन दिलेलं आहे की एक्स वाय साठी काही व्हेरिएबल्स आहेत आणि पी क्यू आर हे कॉन्स्टंट्स आहेत की जे हे रिलेशन सॅटिस्फाय करतात आणि सगळे डिनॉमिनेटर जे आहेत ते नॉन झिरो आहेत. तर तुम्हाला सांगायचं आहे की पी एच प्लस क्यू आय प्लस आर वाय ची व्हॅल्यू काय असेल. सो ह्या सगळ्याला मिळून एक मी नंबर असं किंवा एक कॉन्स्टंट असं करतो त्याला मी म्हणतो के. सो आता मी एक्सला के इंटू पी क्यू मायनस आर स्क्वेअर असं लिहू शकतो किंवा वायला क्यू आर मायनस पी स्क्वेअर असं पद्धतीने लिहू शकतो आणि मी डायरेक्ट काय करतो ह्या एक्सप्रेशनमध्ये एक्सच्या जागी त्या व्हॅल्यूला बदलतो. सो बघा, पी एक्स आता हा जो के असणार आहे हा सगळीकडेच असणार आहे, सो मी केला बाहेरच काढतो. सो पी इंटू एक्स एक्सच्या जागी काय येणार आहे के इंटू पी क्यू मायनस आर स्क्वेअर प्लस क्यू इंटू वाय. वाय म्हणजे काय असणार, के इंटू क्यू आर मायनस पी स्क्वेअर प्लस आर इंटू झेड. झेड जागी असणार आहे के इंटू आर पी मायनस क्यू स्क्वेअर. सो आता ह्याला मी पुढचा स्टेपला सॉल्व केला तर आपल्याला मिळवा नक्की आहे असा पी स्क्वेअर क्यू मायनस पी आर स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आर मायनस क्यू पी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर पी मायनस आर क्यू स्क्वेअर. आता बघा, इथं पी स्क्वेअर क्यू आहे आणि इथं मायनस क्यू पी स्क्वेअर आहे. सो हे दोन्ही कॅन्सल प्लस कॉन्स्टंट असतात ना, ते यांचा सिक्वेन्स मॅटर करत नाही. मायनस पी आर स्क्वेअर आहे आणि इथं प्लस आर स्क्वेअर पी आहे हे कॅन्सल होते आणि क्यू स्क्वेअर आर मायनस आर क्यू स्क्वेअर कॅन्सल होते. सो आन्सर आहे तुमचं. सो अशाच काही व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.